ताज्या बातम्यां महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे इचलकरंजी येथील बैठकीत पोलीस उपाधीक्षक महामुनी यांचे आवाहन इचलकरंजी शहरातील वाढती गुन्हेगारी चोऱ्या घरफोड्या रोखण्यासाठी पोलीस दलाबरोबर आता नागरिकांनी पुढे येणं गरजेचं आहे घर गल्ली प्रभाग आणि गाव सुरक्षित ठेवण्यासाठी पुढाकार घेणं गरजेचं आहे सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे महामुनी यांनी केले रोटरी क्लब येथे दलाच्या आयोजित बैठकीत महामुनी बोलत होते शहरात सेफ सिटी अंतर्गत प्रमुख चौक मार्गावर सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत मात्र सध्या ऐंशी टक्के भाग सीसीटीव्ही पासून दूर आहे प्रमुख दोनशे पन्नास सीसीटीव्ही कार्यरत आहेत पुढील टप्प्यात आणखीन दोनशे पन्नास कॅमेरे बसवून आणखीन भाग सुरक्षित करण्यात येणार आहे बहुतांश गल्लीत प्रभागात कॉलनी अपार्टमेंटमध्ये सी सी टी व्ही नाहीत त्याचा फायदा चोरटे घेत आहेत येत्या काळात लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते व्यापारी उद्योजक दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन आपापला भाग सुरक्षेच्या दृष्टीने सी सी टी व्ही लावून परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे यासाठी कॉर्नर सभा पोलीस घेऊन नागरिकांचे प्रबोधन केले जाणार आहे या प्रसंगी सागर चाळके महादेव गौंड अमृत भोसले बाळासाहेब कलागते आदींनी सूचना मांडत सकारात्मकता दर्शवली यावेळी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक महादेव वाघमोडे गावभागचे राजू तहसीलदार प्रकाश रावळ संजय घायतिडक ध्रुवती दळवाई सायली लायकर ललिता पुजारी बिस्मिल्ला मुजावर प्रकाश मोरबाळे अहमद मुजावर मनोज हिंगमिरे राजू बोंद्रे जहांगीर पट्टेकरी रवींद्र लोहार संतोष शेळके यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते महानकर न्यूजसाठी इचलकरंजीहून निखिल भिसे